गर्दी टाळणं आणि लोकांची भ्रमंती कमी करणं हे सध्या देशात मोठं आव्हान आहे. अनेक मजूर हातगाडीवाले हातावर पोट असलेले लोक स्थलांतर करत आहेत. पाहुयात याविषयीचा एक रिपोर्ट. भारत अवाढव्य लोकसंख्येचा देश आहे. रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या देशात फार मोठी आहे. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी घरापासून लांब राहतात तर काही नोकरीनिमित्त बाहेर गावी राहतात. लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर, फेरीवाले आणि हातावर पोट असलेले अनेक लोक रोजगाराला मुकले आहेत. या कारणानं त्यांना रोजगाराच्या ठिकाणी राहणं कठीण झालंय. महानगरात राहून पोट भरणं शक्य नसल्यानं अनेक लोक आपापल्या मूळ गावाकडे धाव घेत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल, उत्तराखंड अशा विविध राज्यातून दिल्लीत रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या लॉकडाऊनमुळे ही मंडळी आपल्या राज्याकडे निघाली आहेत. बस, ट्रेन आणि सर्वच वाहतुकीची साधनं बंद असल्यानं आता त्यांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. वापस कर दिया, पैसे नहीं थे हमारे पास, पहले उधार लेके आते थे, अब के नगद तो है नहीं तो उधार कहां से देंगे. परिवार जी, परिवार है हमारा. तो आप अलीगढ़ जाना है जी. किस टाइम आप निकले थे? हम सुबह निकले 6 बजे. और यहाँ पर आप आनंद विहार में आपको कोई सवारी तो कुछ मिलने? कुछ नहीं मिला, पैदल पैदल. खाने पीने का कोई रास्ते में? कोई रास्ता नहीं, नहीं. ऑब्वियसली सारी दुकान तो बंद है. ऑब्वियसली खाने पीने के लिए तो वैसे भी कुछ भी नहीं है. रास्ते में पता है क्लोज सारी दुकान वकान जो भी शॉप वॉप है सब क्लोज कर रखे हैं. वही बात है, यहाँ से जा रहे हैं, रास्ते में कुछ मिलता है तो ठीक है, ना तो पैदल ही जाते हैं फिर हम. क्या करते, क्या हो आप वहाँ पर? मैं अभी स्टडी कर रहा हूँ. हाँ। जी, तो पूरा परिवार वहाँ रहता है? हमारा पूरा फुल फैमिली हमारी है. अभी कहाँ जाना है? तो नॉर्मल अलीगढ़ जाना है. वैसे नॉर्मली तो ये मोहन नगर जाते हैं, वहाँ से देखते हैं अपना कैसे निकलना है. फिर कुछ मिलता है तो ठीक है, ना तो फिर पैदल ही चलेंगे. जैसे अभी जा रहे हैं वैसे निकलेंगे फिर वहाँ से भी. रास्ते में कोई खाने का इंतजाम आपको कहीं नहीं मिलता? वो तो मिल नहीं रहा, लेकिन हम अपने लिए लेके आए हैं अपने साथ घर से कुछ पैकिंग करके, वो अपने लिए लेके आए हम. मजबूरी थी और खाने पीने की दिक्कत थी, कुछ राशन फासन ना मिला और लड़का भी मेरा बीमार है इस वजह से. ये छोटी बच्ची जो है खाण्यापिण्याची भ्रांत असल्यानं दिल्ली सोडत असल्याचं अनेकांनी म्हटलंय. दिल्लीत राहून तरी काय करणार, त्यापेक्षा आम्ही पायी जाणार असंही अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हम जा रहे हैं, बदायूं जा रहे हैं. कहाँ से निकले? मूनचंद मेट्रो से, एंडिसन. वहाँ क्या करते हो? वहाँ काम करते बेंदारी. तो वहाँ पर आपसे निकलने की क्यों जरूरत आपको पड़ी? जब भूखा कुछ है नहीं, खाने पीने क्या करेंगे फिर? सरकार जो खाने को दे रही है वो आपको सुविधा उपलब्ध नहीं हो रही? हमें मिली नहीं, हमें कुछ मिला ही नहीं, बात ही नहीं हो रही कुछ. लेकिन यहाँ पर अभी बस वगैरह सब बंद है, सब कुछ कैसे आप जाओगे? पैदल जाएंगे, क्या करेंगे? रेडी फेरी लगाते हैं. वो बंद हो गई? हाँ, वो बंद हो गई. तो अभी यहाँ पर आप बदायूं जा रहे हैं? बदायूं जा रहे हैं. क्या दिल्ली में क्या सुविधा खाने पीने की? कुछ सुविधा नहीं है सर, हमारे तो कुछ नहीं मिला आज तक. कब से खाना नहीं खाया? कल से. देशात सध्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची समस्या मोठी आहे. लॉकडाऊन असूनही आपल्या मूळ गावी ते धाव घेत आहेत, कारण महानगरात दररोज होणारा खर्च त्यांना झेपत नाही. त्यापेक्षा चालत जाऊनही गाव गाठण्याकडे त्यांचा कल आहे. बेघरांच्या समस्या तर आणखी वेगळ्याच आहेत. पुण्यात मात्र सामाजिक संस्था आणि विविध संघटना उपासमारीची समस्याच येऊ नये यासाठी दक्ष आहेत. पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन अन्नाचा पुरवठा केला जात आहे. सकाळी कर्मचाऱ्यांना, सफाई कर्मचारी जे आहेत त्यांना चहा देतोय, बिस्किट देतोय, पुलाव देतोय, आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पुलाव, दाल खिचडी असं वेगवेगळ्या प्रकारे कंटेनरनी भरून आम्ही जेवढं आम्हाला शक्य आहे तिथं प्रत्येक ठिकाणी जाऊन स्टेशन, चौकी, चौकाचौकात बंदोबस्त या ठिकाणी जाऊन आम्ही प्रयत्न करतोय. त्या प्रॉपर सगळे इथले नसतात तर त्यांचे खाण्याचे प्रॉब्लेम होत आहेत. सगळे हॉटेल्स बंद आहेत, मेस बंद आहे, सगळं बंद आहे. तर आम्ही असं ठरवलं आहे की आम्हाला जेवढं करता येईल, म्हणजे बेसिकली पुलाव किंवा दाल खिचडी
खिचडी राईस ह्या प्रकारचे आम्ही तयार करतो आहे, कंटेनरमध्ये भरतो आणि ते जागोजागी बंदोबस्त पोलीस स्टेशन आणि चौक्या या ठिकाणी आम्ही त्यांना देतो. देशाच्या विविध भागात जीवनावश्यक गरजा कशा पूर्ण करायच्या याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम दिसून आलाय. ज्या राज्यांमध्ये सामाजिक संस्था, संघटना आणि प्रशासन यांच्या दरम्यान सुसंवाद आहे त्या ठिकाणी लोकांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण कमी आहे. चेन्नईत भाजी बाजारात आजही गर्दी दिसून आली आहे. भाजी विक्रेते घरपोच सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अभी आने का बहुत दिक्कत है, उधर जो प्रॉब्लम करने वजह से बहुत गाड़ी पूरा उधर सब कुछ बहुत दिक्कत से मुश्किल से आता है. फिर भी यहाँ आदमी लोग जो है ना कस्टमर को हम लोग घर पे सबको रहने के लिए बोला है. जो कस्टमर यहाँ जो हम लोग के पास ये करने आते हैं उन लोग तक पहुँचाने के लिए हम लोग जितना अमुक जिसके जिसके माल आता है हम लोग सब मिल के दुकान खोल के बैठा है हम लोग व्यापार करने के लिए. मगर परेशान में है जो जो मजदूरी पे है आदमी लोग जो काम पे है उन लोग काम पे नहीं जा रहा, उसके लिए हम लोग प्राइस भी नॉर्मल देके गवर्नमेंट को हम लोग ये करके दे रहा है, कस्टमर को हम लोग करके दे रहा है. भाजी, दूध, इतर नाशवंत खाद्य पदार्थ घरपोच देण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रशासन पुढाकार घेत आहे, मात्र लोकसंख्या अधिक असलेल्या महानगरात ते शक्य होत नसल्याचं चेन्नईतील दृश्यातून दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.